सायखेडा व परिसरात पावसाची जोरदार बैठक बळीराजा सुखावला। सायखेडा व परिसरात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने गुरुवारी रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे। शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे। गेल्या महिनाभरापासून राज्यभरात पाऊस नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। शेतातील पीक पाण्यावाचून कोमेजून जळून गेली होती। शेतकऱ्यांवर दुबारा पेरणी करूनही पाण्यावाचून पीक आले नाही। काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला, परंतु गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले। गंगापूर धरण परिसरात देखील पावसाची जोरदार हजेरी लागली आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण समूहामध्ये 2% पाणीसाठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरणात 79%-81% इतका पाणीसाठा झाला आहे। नाशिकतेचे डिजिटलसाठी सुधीर शिंदे, सायखेडा।